खरं म्हणजे अख्ख्या देशात NRC आणि CAA विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, आणि हे फक्त मुस्लिम लोक नाही उतरलेले, तर सर्व धर्माची लोक सगळे रोडवरती उतरून जे आहे अख्ख्या देशामध्ये अशांती झालेली आहे. आणि याचं कारण म्हणजे केंद्र आहे की आशिष शेलारांनी एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आपल्या जीभाला लगाम दिली पाहिजे, काय बोलला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी थोडा त्याचा अभ्यास केला पाहिजे. जर असंच काही तोंडात आलं आणि काही बोललं तर मला वाटत नाही त्याच्यासारखे ज्येष्ठ नेत्याला ते शोभतं. मुख्यमंत्र्यांची आज मुलाखत आलेली आहे, मुलाखतीची घसरत चाललेली आहे. कॅलिबर या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळाला नाही भारतीय जनता पार्टीला, म्हणून काही शब्द मुख्यमंत्रीबद्दल बोलायचा हे कुठेतरी मला वाटत नाही की शोभतो आहे. आधी युतीचं सरकार असताना बांद्रावरती त्यांच्या घरासमोर रांगेत बसून भेटण्याकरता त्यांना त्या टायमाला दिसत नव्हते. आज असं बोलणं एका मुख्यमंत्रीबद्दल हे मला वाटत नाही योग्य आहे. आणि मला असं वाटतो आहे की या राज्यात खरं म्हणजे शिवसेनेची बोटं घरून आज फक्त भारतीय जनता पार्टी जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत पोहोचली, नाही तर कुत्रासुद्धा भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रात विचारत नव्हता. शिवसेनेची बोटं पकडूनच त्यांचा पक्ष मोठा झाला. पक्ष मोठं झाल्यानंतर दिलेला शब्द नाही पाळला, त्याच्यामुळे ही सरकार त्यांच्या हातात न गेली. तर आता कुठलाही हा शब्द मुख्यमंत्रीबद्दल बोलायचा मला नाही वाटत आहे की आम्ही हा सहन करून घेणार. त्यांना माफी मागावं लागेल, नाहीतर आम्ही सभागृहामध्ये त्यांना बसू देणार नाही. आता मुख्यमंत्री सांगतात की CAA संदर्भात भूमिका नाही, NRC बाबतीत भूमिका आहे. हे बघा, आम्ही आधीच सांगितलेलं आहे की नवाब मलिक साहेबांनाही सांगितलं आहे, राष्ट्रवादीचे बरेच नेत्यांनी सांगितलं आहे, आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही या राज्यात CAA NRC लागू होऊ देणार नाही. त्यानंतर कधी करायचं हे आमच्यावरती सोडा ना, आमचं राज्य आम्ही व्यवस्थित चालू या आणि योग्य वेळवरती त्याच्यावरती निर्णय घ्या. मुख्यमंत्री ठाकरे मुलाखतीत बोलतच नाहीत ना CAA वर, त्यावर काय संदर्भात बोलत आहे? मुख्यमंत्र्यांनी NRC वरती क्लिअर कट कालच भेट दिली आणि त्यांनी NRC वरती दिली, मग CA वरती येणारच ना. त्याच्यावरती तुम्ही जरा बघा ना, NRC च्या विरोधातच पूर्ण आज देशात हे झालेलं आहे. आज बजेटमध्ये काय देता येत नाही म्हणून सगळे देशामध्ये फक्त NRC केलं ना. आज BSNL विकायला काढलेला, आज MTNL मध्ये लोकांची नोकऱ्या केल्या ते विकायला काढलेल्या आहेत. हे सगळे जे देशाची संपत्ती विकण्याचे जे काम चालू आहे त्याच्यावरती तर मीडियाने थोडा लक्ष द्यावं. फक्त NRCs घेऊन चाललेले आहेत. आज एक एक करून जर देशाची संपत्ती सगळी विकत गेली मग आपला स्वतःचा रेव्हेन्यू काय असणार, आपली स्वतःची संपत्ती काय असणार देशामध्ये? सर, तुम्ही असं म्हणता आहे की आशिष शेलार यांनी माफी मागावी.